नमस्कार, प्रणिताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पकोड्यांची एक छान रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे स्टफ पकोडे बनवणार आहोत. स्टफिंगसाठी आपल्याला चटणी लागेल, तर आधी आपण चटणी बनवूया. चटणीसाठी मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 4-5 पाकळ्या लसूण आहे, अर्धी वाटी पुदिना आहे, 1/2 वाटी कोथिंबीर आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत. यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1-2 चमचे पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे. हे 2 वाट्या बेसन मी घेतलं आहे, त्यात 1/2 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा ओवा टाकायचा आहे, 1 चमचा तिखट टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यात थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे. आपल्याला हे बॅटर नेहमीच्या भाज्यांच्या बॅटरपेक्षा थोडं घट्ट बनवायचं आहे. आता यात 1/2 चमच्यापेक्षा थोडा कमी बेकिंग सोडा घालायचा आहे. साधारण इतकं घट्ट बॅटर आपल्याला पकोड्यांसाठी लागेल. हे मी कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे स्लाइस करून घेतले आहेत. आता आपण भजी बनवूया. सगळ्यात आधी आपण बटाट्याची भजी बनवूया. बटाट्याच्या स्लाइसवर चटणी लावून घ्यायची आहे. चटणी भरपूर लावा, चटणीमुळे हे भजी चवीला छान होतात. आता हा स्लाइस बॅटरमध्ये बुडवून त्यावर चमच्याने हे बॅटर टाकायचं आहे. तेल तापलं आहे, आता चमच्याने 1-1 भजी यात सोडायचं आहे. मीडियम गॅसवर दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत हे भजी तळायचे आहेत. आता बटाट्याचे भजी तळून झाले आहेत, भजी छान क्रिस्पी झाले आहेत. आता मी ते काढून घेते. आता आपण टोमॅटोचे पकोडे बनवूया. टोमॅटो खूप आधी कापून ठेवू नका, नाहीतर टोमॅटोला पाणी सुटेल आणि भजी चांगले होणार नाहीत. बटाट्याचे भजी जसे केले तसेच हे भजी पण करायचे आहेत. आता आपण कांद्याचे भजी बनवूया. आता भजी तयार झाले आहेत. छान खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असे भजी होतात.